त्या ठक्करला मी बघते. आता निघा. अरे संकट आहे असं वाटलं तर ठक्कर करा. ठक ठक करा. आता निघा. जागते रहो. मेरे भरोसे मत रहो. चल चल आता. तुमची लाड करते मी. चला 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 दुडू दुडू दुडू. चला चला चला. त्रिचा निंबाळकर मी मल्लिका राजे बोलते. तू मला फसवलंस. तू असशील मंत्री पण मी पण राजे. आम्ही काय तुला रस्त्यावर पडलो असं वाटलं. तुझ्या गार्गीला पण माझा ऋग्वेद आवडला होता आणि म्हणून या लग्नाचा विषय निघाला होता. अग अशा हजार मुली त्याच्या मागे रांग लावून उभे आहेत. आता इथे एवढंच. बाकी भेटून बोलूच. जय हिंद जय महाराष्ट्र. कोण आहे? ही ती मी येडी मल्लिका. हो मग काय म्हणणं काय तिच? काय कळणं झालंय साहेब. काय अचानक झटका आला का हिला? तिला समज द्या की आम्ही येऊ. नाही नाही मी बोलते ना साहेब माझ्या भाषेत. हा खांद्यावर बसवलं की कानात थुंकतात ही लोक. तिला म्हणावं अवकातीत राहा. कडक शब्दात बोला जरा. तुम्हाला पण ना नको त्या लोकांना जवळ करता तुम्ही. नाही नाही मी आता बोलते ना साहेब. नाही आता इथं नको. मुंबईला गेल्यावर भेटून बोला. हॅलो. हा बोला रणदिवे. हो का? बर 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 मी बघतो काय. नाही नाही मुंबईतल्या मीटिंग आमच्या सगळ्या पोस्टपोन करा. मी बघतो काय. ठेवा. काय झालं साहेब? नाही आपण आज निघालो की पुढे सातारा शेतकऱ्यांनी आपली गाडी अडवायची ठरवली तशी इन्फॉर्मेशन होती. अरे बापरे. मग आता? मग आता काय पुढे येऊ नका असा सल्ला दिलाय पोलिसांनी. हा मग नको ना जायला साहेब. भडकलेल्या मॉबच्या समोर जाणं टाळावंच. लोकांसाठी निवडून यायचं आणि लोकांनाच टाळावं लागतंय यासारखं दुर्दैव नाही बघा. या सत्तेत मन नाही रमत. काय झालं? कुणाला बुकलून आलीस? नाही बुकलून नाही वेगळंच काहीतरी उकलून आले मी. म्हणजे आता काय वेगळं आणलंस? अरे लहानपणापासून सवय आहे ती. एक काम करायला म्हणून जाईल आणि काहीतरी वेगळंच काम करून येईल. एकदा गिरणीतून पीठ आणायला म्हणून गेली आणि ते विसरून कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाल्याची बातमी घेऊन आली. अण्णा आपल्या पीठापेक्षा ज्ञानपीठ महत्वाचं नव्हतं का? अग पण ज्यांना दोन वेळचं पीठ मिळतं त्यांच्यासाठी. ज्यांचं पोट आणि पाठ एकत्र झाले त्यांना ज्ञानपीठाचं काय?